सध्या सोशल साईटवर गेल्या 5-6 दिवसांपासून एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आणि इतर नागरिक हे आपल्या स्वतःचे आणि आपल्या पत्नीचे एकत्र काढलेले फोटो सोशल साईटवर अपलोड करीत आहेत आणि त्या फोटोवर कपल चॅलेंज असं ट्रेंड लिहून ते व्हायरल करीत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना आपण स्वतःच आपले फोटो देत आहोत, जेणेकरून सायबर गुन्हेगार हे सोशल साईटवर कपल चॅलेंज नाव सर्च केलं असता लाखो व्यक्तींचे फोटो त्यात सहजासहजी भेटत आहेत. त्यामुळे काही सायबर गुन्हेगार आपल्या पत्नीचे किंवा मुलींचे फोटो एडिट करून त्या ठिकाणी अश्लील फोटो एडिट करून आपल्याला मार्फ केलेला फोटो पाठवून आपल्यास ब्लॅकमेल करू शकतात, किंवा काही सायबर गुन्हेगार हे मार्फ केलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन आपल्याला पैशाची मागणी करून आपली फसवणूक देखील करू शकतात. त्यामुळे अशा नवीन येणाऱ्या ट्रेंडपासून आपण योग्य ती दक्षता घ्यावी, तसंच कोणतेही फोटो अपलोड करण्यापूर्वी विचार करावा आणि दक्षता घ्यावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केलं आहे. सोशल मीडियावर बऱ्याच प्रकारचे चॅलेंज वगैरे चालू आहे, परंतु आम्ही नागरिकांना एक विनंती करतो की सोशल मीडियावर कोणतीही बातमी असेल तर प्रथमतः त्याची खात्री करा. कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी किंवा आपले कोणतेही फोटो अपलोड करण्यापूर्वी एक वेळा विचार करा की आपल्या फोटोचा मिसयूज तर होणार नाही, किंवा आपण दिलेली बातमी किंवा आपण शेअर केलेला एखादा मेसेज खरा असेल किंवा खोटा असेल. या अनुषंगाने सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली कोणतीही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असेल ती कृपया करून सोशल मीडियावर शेअर करू नका, जेणेकरून आपली इन्फॉर्मेशनचा फायदा घेऊन आपली फसवणूक होईल किंवा लुबाडणूक होईल किंवा आपल्या फोटोंचा गैरवापरही होऊ शकतो. तर त्या दृष्टीने आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की सोशल मीडियावर अपलोड करताना किंवा कोणतीही गोष्ट शेअर करताना आपण ती व्हेरीफाय करा आणि शक्यतो आपली खाजगी जी माहिती आहे ती सोशल मीडियावर कृपया शेअर करू नका.